पनवेल महापालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक अनिल भगत यांचा वाढदिवस शुक्रवारी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अनिल भगत यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे कामोटे शहर अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक नितीन पाटील, अजय बहिरा, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, रुपेश नागवेकर, प्रवीण मोहोकर, संजय जाधव, रजनीश जाधव, दिनेश भोसकर, सचिन दुद्रेकर, विनायक मुंबईकर, बाबू कल्याणकर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांनीही त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही अनिल भगत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक नितीन पाटील, हरेश केणी, भाजप नेते वासुदेव पाटील, अमर उपाध्याय उपस्थित होते. पनवेल नगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गेली कित्येक वर्ष जवळजवळ 2-3 दशकं एक सामाजिक, शैक्षणिक आणि सर्व कामामध्ये काम करतायत. असे अनिल भगत यांचा 60वा वाढदिवस होत आहे, साजरा होत आहे, अतिशय आनंदाचा आहे. कारण अनुभव साठवत आहे का दोन लडक्यात साधारणतः मोठ्या मोठ्या परिवर्तन जमवलेल्या आहे. पैशाच्या आणि शैक्षणिक सामाजिक कामामध्ये त्यांना नेहमी गुंतलेले असतात आणि त्या दृष्टीनं त्यांचं हे काम जे आहे ते अनेक वर्ष लोकांच्या स्मरणात राहील असं आहे. त्या दृष्टीनं मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. भावी काळात सुद्धा 60 झाली 70 80 करत करत शंभरी करत त्यांनी जोरानं वाटतात म्हणून तोपर्यंत त्यांनी काम करत राहू अशी देवाकडून मी प्रार्थना करतो. देवांना शुभेच्छा.